ओम शांती मैत्रिणींनो, आईच्या तडक्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला शाही पनीर बनवून दाखवत आहे। आपण ना शाही पनीर बनवायसाठी ना 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, हिंग आहे, पेस्ट केलेले आहे, काजू टॅमेटो मिरची आणि आलं, गरम मसाला, जिरं, तिखट, मीठ, धने पावडर, हळद आणि कोथिंबीर। आता आपण ना रेसिपी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये ना 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचे, हिंग घालायचा, हळद, आणि धने पावडर। मसाला ना चांगला हलवून घ्यायचा। त्याच्यामध्ये ही पेस्ट घालायची। पेस्ट ना चांगली भाजून घ्यायची, तिला ना तेल सुटलं पाहिजे। आपला मसाला कोणताही असो, कोणत्याही भाजीचा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा, कारण मसाल्यावरती सर्व भाज्यांचा स्वाद असतो। आपला मसाला भाजून होते तोपर्यंत आपण त्याच्यावरती ना पनीर आपण तेल टाकून जरा शेकून घ्यायचं, तेल टाकून जरा शेकून घ्यायचं, भाजून घ्यायचं। हे दोन्ही साईडने ना पनीर आपण चांगलं भाजून घ्यायचं। मसाला पण आपला तेलामध्ये चांगला भाजत आलाय। पनीर चांगलं दोन्ही साईडनी ना भाजून घ्यायचं।
मसाल्याला पण आता तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आता तिखट घालायचं. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, कारण त्याच्यामध्ये आपण पहिलीच मिरची टाकलेली असते. मीठ थोडं, मसाला ना आपला चांगला भाजून झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये पनीर घालूया. त्याच्यामध्ये आता ना गरम मसाला, गरम मसाला ना लास्टला घालायचा कधीही, कारण त्याचा स्वाद टेस्ट एकदम छान येते. थोडं ना वाफ येऊन द्यायची, मसाला लागेल पनीरला त्याच्यासाठी. तर भाजी आपली ना तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालायची. कांदा लसूण जर खात असाल ना तर ते पेस्ट मध्येच तुम्ही कांदा लसूण मिक्स करा.